नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वंदना तायडे, अभ्यासमाला चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कविता आकाशी झेप घेरे. कवी आहेत जगदीश खेबुडकर. अत्यंत प्रेरणादायी अशा या कवितेच्या कवींचा प्रथम परिचय करून घेऊया. गीतकार जगदीश खेबुडकर हे नाव तुमच्या कानावर अनेकदा पडले असेल, कारण त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत. पिंजरा चित्रपटातील गाजलेली गीते त्यांचीच आहेत. कविता लिहितो तो असतो कवी. कविता नादबद्ध लयबद्ध असली की त्याचे गीत होते. चित्रपटात योग्य अशा गीतांचा समावेश केलेला असतो. गीत लिहिणाऱ्यांना गीतकार म्हणतात. जगदीश खेबुडकर हे प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार, पटकथा म्हणजे चित्रपटांच्या कथा, संवाद, लघुकथा, नाटक, दूरदर्शन मालिका यासाठी त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना तब्बल 11 वेळा पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. जगदीश खेबुडकर शिक्षक होते. त्यांनी अनेक रेडिओ कार्यक्रम तयार केले, निवेदक म्हणूनही काम केले. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाला 2001 मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि 2008 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारही मिळाला. शिवाय गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार हेही प्राप्त झाले. ते 87 वर्षाचे असताना 19 जून 2011 रोजी त्यांचं निधन झालं. जगदीश खेबुडकरांचे आकाशी झेप घेरे हे गीत आराम हराम आहे या चित्रपटासाठी घेतलेले आहे. बघू आकाशी झेप घेरे ही कविता. विद्यार्थी मित्रांनो, फक्त थोडा वेळ देऊन संपूर्ण व्हिडिओ पहा. ही कविता केवळ परीक्षेसाठीच महत्त्वाची नसून आयुष्याला नवं वळण, नवी प्रेरणा देणारी आहे. सर्व काही सहजपणे ऐकता मिळत राहिलं की त्या वस्तूंची माणसाला किंमत तर वाटत नाहीच, पण मनाला आणि शरीराला त्या परावलंबित्वाची एवढी सवय होते की त्यांचं मन पंगू होतं. आपल्यात असलेलं सामर्थ्य मनुष्य विसरतो. या आशयाची पिंजऱ्यातल्या पाखराला म्हणजे पक्ष्याला उद्देशून लिहिलेली ही कविता माणसाला स्वतःच्या क्षमतेचीही जाणीव करून देणारी आहे. बघा, बघू प्रत्यक्ष कविता. पहिल्या 2 ओळी आहेत. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. सोन्याचा असला तरी तो पिंजरा तो पिंजराच. सोन्याच्या संपत्तीच्या मोहापायी तुम्ही स्वतःला जखडून ठेवणार असाल, बंदिस्त करणार असाल, तर त्यातून बाहेर पडा आणि स्वसामर्थ्याचा अनुभव घ्या. पिंजऱ्यातल्या पाखराला ते म्हणतात, तुझं भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. पोपटाला छान छान रसाळ फळं कुठेही न जाता प्रेमाने सहजपणे पिंजऱ्यात उपलब्ध आहेत. वैभव आहे, प्रेम आहे, म्हणजे माया आहे. त्या सुखाची, सुख उपभोगण्याची त्या पाखराला सवय झाली आहे. त्याला कवी म्हणतात, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. दुसऱ्याच्या आसऱ्याने असं आश्रिताचं जीवन किती दिवस जगशील. माणसातला स्वाभिमान जागृत करण्याचं कामही त्यांनी या माध्यमातून केलं आहे. पुढच्या ओळी बघा. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा. विहार करणे म्हणजे फिरणे. पाखराला ते म्हणतात, तू उडू शकतो, देवाने तुला पंख दिले आहेत, स्वतःचं सामर्थ्य ओळख आणि उंच भरारी घे. दरी डोंगर ओलांडून जा, हिरवी राने बघ, नद्या समुद्र पार कर, तुझ्या पंखात देवानं बळ दिलंय. हीच गोष्ट माणसासाठी सुद्धा लागू आहे.
मुलं माणसं सर्व सुविधा मिळत असतील तर घर सोडायला तयार नसतात. बाहेर संकटांचा सामना करत नाहीत, थोडाही त्रास सहन करत नाहीत. त्यामुळे क्षमता असूनही त्यांची प्रगती खुंटते. म्हणूनच म्हणतात, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. पुढच्या ओळी बघा. कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परी ना वळते. हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा. मित्रांनो, कष्टाशिवाय फळ नाही हे सर्वांना समजतं, पण उमजत नाही, म्हणजे कृतीत उतरत नाही. कळते पण वळत नाही. आणि याच घालमेलीमुळे, व्यथेमुळे, हृदयातल्या दुःखामुळे बिचारा जीव कासावीस होतो, बावरा होतो. बावरा होणे म्हणजे गोंधळणे. पुढे आहे, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. साजिरा म्हणजे सुंदर, जीवनी म्हणजे जीवनात. जीवनात सुंदर योग येण्यासाठी, भाग्य उजळण्यासाठी कष्ट करावे लागतील, घाम गाळावा लागेल. मित्रांनो, मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारा अधिक शोभून दिसतात. शेतकरी शेतात कष्ट करतात तेव्हा मोत्यासारखे धान्य त्यांच्या हाती येतं. श्रमदेव या धान्याच्या रूपात घरी येतात, अवतरतात. आणि या सुखसमृद्धी आणि भरभराटीमुळे घरात प्रसन्नता येते. घर प्रसन्नतेने जणू नटते, सजते. असं म्हणतात, उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. अशा प्रकारे उंच भरारी न घेता सोन्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त राहणाऱ्या पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देणारी ही कविता आहे. परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा. उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या, असा संदेश या कवितेतून दिला आहे. मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठांचे तसेच भूगोलाच्या पाठांचे व्हिडिओ, उपयोजित लेखन कौशल्याचे व्हिडिओ चॅनलवर दिलेले आहेत. चॅनल सबस्क्राईब करून प्लेलिस्ट बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा व्हिडिओच्या लिंक्स दिलेल्या आहेत. कविता आवडली असेलच, मग लाईक करायला विसरू नका. आणि